चंद्रपुर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के बार रूम में क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती पर मार्गदर्शन कार्यक्रम लिया गया। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती सभी ओर मनाई गई। इस उपलक्ष्य में विविध स्थान विविध कार्यक्रम लिए गए, तो वहीं चंद्रपुर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के बार रूम में सावित्रीबाई फुले जयंती मनाई गई। इस उपलक्ष्य में मार्गदर्शन कार्यक्रम लिया गया। इस समय कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर जिला व सत्र न्यायाधीश अंसारी बेदारकर, वरिष्ठ सह दीवानी न्यायाधीश इनकी उपस्थिति रही। इनके साथ ही सभी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी स्नेहा जाधव, पंचरिया मुक्कनवार, रणबीर, साथ ही कार्यक्रम के अध्यक्ष एडवोकेट बजाज, इनके साथ ही एडवोकेट संदीप नागपुरे इनकी उपस्थिति रही। कार्यक्रम का संचालन एडवोकेट वैशाली टोंगे ने किया, तो आभार एडवोकेट अम्रपाली लोखंडे, एडवोकेट वर्षा जामदार, एडवोकेट संध्या मुसड़े ने माना। तर आपल्याकडे इतकं कौशल असायला पाहिजे की आपण आपले पायावर स्वतः उभं राहू शकतो। कोणासमोर आपले हात पसरायची वेळ कधी येऊ द्यायची नाही आणि कोणालाही आपल्यासमोर सुद्धा हात पसरायची वेळ येऊ देऊ नका। एकमेकींना मदत करा, पुढे या। आणि स्पेशली आता पोक्सो केसेस सोबत मी आता एक्सक्लुसिव्हिटी करत आहे, तर ह्याच्यातलं मला असं जाणवलं की हे जे 14 ते 17 हे जे वयोगटातील मुली आहेत त्यांना थोडंसं आपलं मार्गदर्शनाची खूप गरज आहे, कारण त्यांना इतकी समज नसते आणि एखादा मुलगा त्यांना काहीतरी हे करतो आणि मग ते नादी लावतात। सावित्रीबाई फुलेंचं आत्ताच वैशालीने सांगितलं की सावित्रीबाई फुलेंचं हे जे दाम्पत्य होतं ज्योतिबा फुले आणि सावित्री, त्यांनी एकमेकांना मोठं केलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हा हे या वाक्याचा फार मोठा अर्थ आहे की पुरुषांनी स्त्रीला मोठं केलं की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते आणि म्हणून पुरुष मोठा होतो, हे सगळं बाजूला सरून दोघांनी एकमेकांना मोठं केलं हे आपल्याला यांच्या संदर्भात त्यांच्या कार्याच्या संदर्भात आपल्याला दिसून येतं। आणि याचा संदर्भ मला आजही तेवढाच रिलेव्हंट वाटतो की त्याची गरज आज आपल्याला या समाजामध्ये जास्त प्रकर्षाने जाणवू लागलेली आहे। आपल्या इथे नुकत्याच ज्या घडलेल्या हैदराबाद उन्नाव आणखी राजस्थानमधल्या उत्तर प्रदेशमधल्या वेगवेगळ्या घटना आपण जेव्हा पाहतो आणि त्याचा आढावा घेतो तर तेव्हा आपल्याला लक्षात येतं की स्त्रिया बऱ्याच मोठ्या पदावर पोचून गेलेल्या आहे, बऱ्याच उन्नती केलेली आहे, बऱ्याच विकास घेतलेला आहे आणि काही प्रमाणात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजात वावरताना दिसतात आहे आणि तरीही अशा प्रसंगांना आम्हाला तोंड द्यावं लागतं आहे। जसे हैदराबाद सारखं झालं म्हणा प्रकरण किंवा इतर ही